आगामी विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे यावरती बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते अजित कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. भाऊ काय सांगाल, सोलापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ आहेत ते आपण लढवणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील प्रामुख्याने अक्कलकोट असेल, मध्य असेल, दक्षिण असेल, माढा आणि करमाळा, मंगळवेढा अशा जवळजवळ सहा जागा आम्ही एकदम ताकदीने लढवणार आहोत. आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने जे परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेली आहे, या परिवर्तन महाशक्तीच्या अनुषंगाने तिसरा पर्याय हा लोकांना पाहिजे होता. महाविकास आघाडी महायुतीला सुद्धा लोक वैतागलेले आहेत, जेणेकरून 75 वर्षापासून यांनी पाण्याचा प्रश्न सोडला नाही, रस्त्याचे प्रश्न सोडवले, लोकांवर लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, हे व्यवस्थित रस्त्यावर म्हणजे होऊ शकत नाही. एक महाराष्ट्रात एक घबराटीचं वातावरण निर्माण केलेलं आहे यांनी. आता यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाडका शेतकरी यांनी म्हणजे निर्माण केला नाही किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार तयार नाही. मला सांगा, शहरामध्ये तुम्ही 2.5 लाख घरकुलाला देता, 1.5 लाख ग्रामीणमध्ये देता, पाण्याचा प्रश्न सुद्धा तसाच आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतायत यावर कोणी बोलायला तयार नाही. नितेश राणे विधान आमदार असून सुद्धा विनाकारण जातीय तेढ निर्माण करतो, देवेंद्र फडणवीस त्याला का आडवत नाही, हा एक प्रश्न जनसामान्यांमध्ये आहे. त्याच्यावर अजून का गुन्हे दाखल झाले नाही, हा एक प्रश्न जनसामान्यांमध्ये. महाराष्ट्रातील जी सध्या लोक जे आहे म्हणजे लोकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून आपण परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांचे प्रश्न जे जनसामान्यांचे प्रश्न असतील, जो जातीय तेढ निर्माण करणार नाही, आपल्यासाठी जोमाने आपल्या अडीअडचणींसाठी आपल्याला लोकांसाठी सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी आम्ही सोलापुरातून साहीच्या साही मतदारसंघातून देण्याचा प्रयत्न. ओव्हरऑल बिला के हालात खराब दिख रहे हैं. इच्छुक उमेदवार आहे, अजून तुम्हाला आता सध्या नाव डिक्लेअर करायचं आहे. 2-3 सध्या विद्यमान आमदार ज्यांना माहिती आहे की तिकीट मिळणार नाहीये असे बच्चूभाऊंच्या संपर्कात आहेत. दोन तीन लोक माझ्या संपर्कात आहेत, पण आदरणीय पक्षप्रमुख शेवटी महत्वाचे आहेत, त्यांच्या संपर्कात काही लोक आहेत, जेणेकरून म्हणजे त्यांना भयभीत झालेला आहे की त्यांना तिकीट मिळणार नाही. हे त्या माध्यमातून बच्चूभाऊं बरोबर मी बोललो असता बच्चूभाऊंनी सुद्धा सांगितलं आहे की सध्या आता नावं डिक्लेअर करू नका, सगळ्यांचे जे काही असेल बायोडाटा सबमिट करा, बायोडाटा सबमिट करून त्याच्यानंतर कोर कमिटी बैठक घेऊन आपण पुढचा निर्णय घेऊ. असं काही विद्यमान आमदार देखील आहेत, ते प्रहार संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. इस सारी सिचुएशन में डेढ़ से दो मिलियन इंडो कैनेडियंस जिनको दोनों देशों से बहुत प्यार है, उनको भारत से भी बहुत प्यार है और कनाडा से भी बहुत प्यार है, और दोनों ये सोचते हैं कि हम दोनों दुनिया की अजीम डेमोक्रेसी से ताल्लुक रखते हैं, तो कैसे हुआ कि दोनों देशों के दो डेमोक्रेसी के ताल्लुक आपस में बड़े हो गए. मेरे साथ बहुत सारे इंडो कैनेडियंस एकदम ताकदीने लढणार आहोत. आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने हे परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेले आहे, या परिवर्तन महाशक्तीच्या अनुषंगाने तिसरा पर्याय हा लोकांना पाहिजे होता. महाविकास आघाडी महायुतीला सुद्धा लोक वैतागलेले आहेत, जेणेकरून 75 वर्षापासून यांनी पाण्याचा प्रश्न सोडला नाही, रस्त्याचे प्रश्न सोडवले, लोकांवर लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, हे व्यवस्थित रस्त्यावर म्हणजे फिरू शकत नाहीत. एक महाराष्ट्रात घबराटीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. आता यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाडका शेतकरी यांनी म्हणजे निर्माण केला नाही किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार तयार नाही. मला सांगा, शहरामध्ये तुम्ही 2.5 लाख घरकुलाला देता, 1.5 लाख तुम्ही ग्रामीणमध्ये देता, पाण्याचा प्रश्न सुद्धा तसाच आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतायत यावर कोणी बोलायला तयार नाही. नितेश राणे विधान आता तो आमदार असून सुद्धा विनाकारण जातीय निर्माण करतो, देवेंद्र फडणवीस त्याला का आडवत नाही, हा एक प्रश्न जनसामान्यांमध्ये आहे. त्याच्यावर अजून का गुन्हे दाखल झाले नाही, हा एक प्रश्न जनसामान्यांमध्ये. महाराष्ट्रातील जी सध्या लोक जे आहेत म्हणजे भयभीत झालेले आहेत, त्या भयभीत झालेल्या लोकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून आपण परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांचे प्रश्न जे जनसामान्यांचे प्रश्न असतील, जो जातीय तेढ निर्माण करणार नाही, आपल्यासाठी जोमाने आपल्या अडीअडचणींसाठी आपल्या लोकांसाठी
सर्व जाति धर्माला घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी आम्ही सोलापूरातून साईच्या साई मतदार संघातून देण्याचा प्रयत्न करतो. इच्छुक उमेदवार आहे अजून तुम्हाला आता सध्या नाव डिक्लेअर करत नाही. 2 ते 3 सध्या विद्यमान आमदार ज्यांना माहिती आहे की तिकीट मिळणार नाहीये असे बच्चूभाऊंच्या संपर्कात आहेत. 2-3 लोक माझ्या संपर्कात आहेत पण आदरणीय पक्षप्रमुख शेवटी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या संपर्कात काही लोक आहेत जेणेकरून म्हणजे त्यांना भयभीत झालेलं आहे की त्यांना तिकीट